एकनाथ शिंदेचं जे भविष्य आहे ते आता सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे 14 आमदारांच्या अपात्रतेचा जो विषय आहे बरोबर, त्याचा काय निकाल येतो त्याच्यावरती त्यांचं भवितव्य आहे. आणि मग समजा ते जिंकले आणि ते त्यांना जर मुख्यमंत्री करायचं ठरवलं निवडणुका होईपर्यंत असं जर ठरवलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर दादा सुद्धा उपमुख्यमंत्री होते. दोन उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने होऊ शकतं. आणि नंतर मग दादांनी प्रॉमिस घेऊ शकतात की जास्तीत जास्त आमदार निवडून आणले, जास्तीत जास्त खासदार निवडून आणले, तर मग दादा सांगू शकतात आणि मुख्यमंत्री बनू शकतात.